नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद, शिक्षण सुरू या उपक्रमाखाली आपण घर बसल्या शिक्षण घेत आहोत। पहिल्या सत्रामध्ये आपण सुद्धा पूर्ण अभ्यासक्रम हा ऑनलाईनद्वारे पूर्ण केला। प्रथम घटक चाचणी आणि सत्र परीक्षा या सुद्धा आपण ऑनलाईनच दिल्या। अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यामुळे शाळा अजूनही सुरू झालेल्या नाही, त्यामुळे शिक्षण थांबवणं शक्य नाही आणि थांबवता येत नाही, त्यावर घर बसल्या तुम्हाला शिक्षण मिळावं या हेतून राय झालेला आहे। आपण ऑनलाईनचा मार्ग स्वीकारलेला आहे, म्हणून दुसऱ्या सत्राची तयारी किंवा दुसऱ्या सत्राची सुरुवात आज आपण करत आहोत। यात्ता साथीचा भाग तिसरा, त्याच्यातला 11वा पाठ बालिबे हा आज आपण पाहणार आहोत। बोर्डवर इथे तुम्हाला बालिबे लिहिलेला आहे आणि त्या पाठातले कठीण शब्द तिथे दिलेले। या पाठाचे लेखक आहे पु ल देशपांडे। लेखक परिचय आपण पाहू, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे। 1919 साली त्यांचा जन्म झाला आणि 2000 साली इसवीसन 2000 साली त्यांचा मृत्यू झाला। पु ल देशपांडे यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते प्रसिद्ध विनोदी लेखक आणि नाटककार होते। वेगवेगळ्या प्रकारची विनोदी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत, त्यांची प्रसिद्ध आहेत, त्यासोबत त्यांची नाटके सुद्धा आहेत। पु ल देशपांडे असं व्यक्तिमत्व होतं की बसल्या जागी लाखो श्रोत्यांना आपल्या भाषणातून, आपल्या विनोदातून कोपर खळ्या मारण्याची त्यांची लकब होती। त्यामुळेच आज सुद्धा पु ल देशपांडे नाव घेतल्याबरोबर बरेच जण पु ल देशपांडे विनोद या नावाने त्यांना ओळखलं जाते। त्यांनी वेगवेगळी प्रवास वर्णन सुद्धा लिहिलेली आहेत। आता प्रवास वर्णन म्हणजे काय, पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे पहा, तुम्ही सहलीला जायच्या जाणार आहात त्याच्याची तुम्ही कशी तयारी कराल किंवा कोणकोणतं साहित्य तुम्ही घ्याल। प्रवासाला जायचं म्हणाल आपण काय काय साहित्य लागणार आहे याची यादीच तयार करतो आणि ज्या ज्या ठिकाणाला, ज्या स्थळाला आपण भेट देणार आहोत ते आपण ते चित्र, ते ठिकाण, ती वास्तू आपण आपल्या डोळ्याने पाहतो। पाहून आल्यानंतर तिथला अनुभव, त्या वास्तूचं वैशिष्ट्य, त्याचा इतिहास हे लोकांना कळावं यासाठी बरेच जण ते लिहून काढतात। पु ल देशपांडे हे आपल्या पत्नीसोबत इंडोनेशियामध्ये असणाऱ्या सुंदर अशा बाली बेटाला भेट देण्यासाठी गेले होते। त्या बेटावर गेल्यानंतर तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या कला, संस्कृती, इतिहास या सगळ्यांची पाहणी, निरीक्षण, आनंद त्याने घेतला आणि एक त्या इंडोनेशियामध्ये असणाऱ्या बाली बेटाविषयीची माहिती सर्वांना व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या या प्रवास वर्णनातला काही भाग आपल्याला इथं दिलेला आहे। त्यांची पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्याच आहे बघा, प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार, नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, आसामी आसामी, फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। अमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी नाटके सुद्धा प्रसिद्ध आहेत।
व्यक्ती आणि वर्णी हे व्यक्तिचित्र आहे. तसेच अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी म्हणजे पु ल देशपांडेंनी इंडोनेशियामध्ये बाली बेट व तेथील निसर्ग सृष्टी यांचे नयनरम्य वर्णन केलेले आहे. म्हणजे बाली बेटाला भेट दिल्यानंतर तेथील निसर्ग सृष्टीचे मनोहर असं वर्णन लेखकांनी इथे केलेलं आहे. ते कसे पोहोचले, कसे गेले, बाली बेट कसा आहे, या सगळ्यांची माहिती आता आपल्याला पुस्तकामध्ये पाठाच्या माध्यमातून पाहायची आहे. तत्पूर्वी या पाठात आलेले काही कठीण शब्द आहेत ते कोणते पाहून घ्या आणि वहीमध्ये लिहून ठेवा तुम्ही. पहिल्यांदा रत्न जडले म्हणजे रत्नांनी सजवलेले, अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेले, किरळ म्हणजे दाट, झापांची म्हणजे झावळ्यांची, टोंदा म्हणजे सुबक, रहस्यमय म्हणजे गुपित, पुढाला यत्किंचित म्हणजे जरासा, परिसमाप्ती म्हणजे संपूर्ण शेवट, अश्राप म्हणजे भोळी भावी, मिस्किलपणा म्हणजे थट्टेखोरपणा, समुदाय म्हणजे समूह, मंगल पाठ म्हणजे पवित्र स्त्रोत, आणि शेवटी आहे सहधर्मचारिणी समवेत म्हणजे त्याचा अर्थ आहे पत्नी सोबत. असे हे या पाठातले काही कठीण शब्दार्थ आहेत. वाचा, लिहून काढा आणि आता पुस्तक तुम्ही काढा. पाठ प्रत्यक्षात आपण पाठाला सुरुवात करूया. पहा मग, इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाखूच्या बेटांचा पुंजका आहे. पण बाली मात्र या कंठातील कंठ नाही. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच. आता इंडोनेशिया म्हणजे बेट, पहिला शब्द बेट, बेट कशाला म्हणायचं तर सर्व बाजूंनी पाण्यानं पेटलेला भूभाग त्याला म्हणायचं बेट. दुसरं काय म्हटलेलं इथं इंडोनेशिया, इंडोनेशिया म्हणजे एक प्रदेश भारताच्या दक्षिणेला असलेल्या समुद्रातील बेटांचा समूह. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाखूच्या बेटांचा पुंजका आहे. पुंजका म्हणजे गुच्छ आहे. आता इंडोनेशियाला म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये रत्नजडित हार असतो, त्या हाराला शोभा येते. गळ्यामध्ये हार घातल्यानंतर तो खूप शोभून दिसतो, एक रत्नाचा हार घातल्यानंतर. तसं इंडोनेशियाला म्हटलेलं आहे की इंडोनेशिया हा समुद्रामध्ये रत्नजडित कंठा, कंठा म्हणजे माळ फेकून द्यावी तसा एक पाखूच्या बेटांचा तो पुंजका आहे, म्हणजे तो गुच्छ आहे. पण बाली मात्र या कंठातील कंठ म्हणी. जेव्हा एखाद्या गळ्यामध्ये आपण लॉकेट घालतो किंवा एखादी स्त्री दागिना घालते, की लॉकेट सुंदर असतं पण त्या लॉकेटच्या मध्ये एक पॅन्डल असतं, ते आकर्षक असतं, सुंदर असतं. तसंच इंडोनेशियाचं काय आहे, कंठमणी आहे, कंठ आहे. पण बाली बेट मात्र त्या कंठाचा कंठमणी आहे, ते विशेष आहे. दोन्ही तेवढेच आहे पण विशेषता काय आहे बाली बेटाची, तर तो त्या कंठातला कंठमणी आहे. इंडोनेशियामध्ये असणाऱ्या बेटांच्या समूहात बाली बेट हे ठिपक्यासारखं आहे, म्हणजे छोटस आहे, छोटस प्रदेश. सांगायचं झालं काय म्हणतो लेखक इथं, आपल्या गोव्या एवढं. आता आपल्या गोव्या एवढं म्हणजे कुठं आहे, गोवा सगळ्याला माहितच असेल की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला एक राज्य, छोटस राज्य, सगळ्यात लहान राज्य. आपल्या गोव्या एवढी आणि गोव्या सारखंच. आता तुमच्यापैकी काही जणांनी सुट्ट्यामध्ये गोव्याला गेलेले असता किंवा नसता किंवा भविष्यात तुम्ही जाल सुद्धा, गोव्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्या ठिकाणी असणारे समुद्र किनारे, वेगवेगळे असणारे
इथे किनारे समुद्र किनारे बीच म्हणून आपण त्याला इथले निसर्ग सौंदर्य नारळाची झाड आणि वेगवेगळी ठिकाणे जसं गोव्यामध्ये आहे तसंच या बाली बेटामध्ये सुद्धा आहे. म्हणून लेखक काय म्हणतो आपल्या गोव्या एवढं आणि गोव्यासारखंच आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण भेटी द्यायला जातो किंवा सहलीच्या निमित्तानं फिरण्याच्या निमित्तानं आपण बाहेर जातो त्यावेळेस तिथे गेल्यानंतर त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती त्याचा इतिहास त्याचं ठिकाण या सगळ्याची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण कुठे गेलो काय पाहिलं हे इतरांना सांगताना ते सोपं जातं. म्हणून लेखक इथं काय म्हणतो इंडोनेशियामध्ये असणारं ते काय बाली बेट आहे ते बाली बेट म्हणजे एखाद्या कंठ्यातला तो कंठमणी आहे आणि इंडोनेशियाचा काय तो एक कंठ आहे म्हणजे रत्नजडित हिराचा कंठा हा शब्द कशाला वापरलेला आहे इंडोनेशियाला आणि कंठमणी कशाला म्हटलेला आहे तर बाली बेटाला. असं हे बाली बेट आहे. सुरुवातीला त्या बाली बेटाविषयी थोडीशी माहिती सांगितली आणखी काय वैशिष्ट्य त्याचे सांगितलेले ते पुढे पहा. आपल्या आपल्या म्हणजे बाली बेटाला बघा नृत्य गायन शिल्प चित्र नीट पहा नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहे असे म्हणणे हा या बेटांचा अपमान आहे. जे तीन ललित कला सांगितलेले आहे नृत्य गायन शिल्प आणि चित्र अशा या विविध ललित कलांचा गोफ म्हणजे हे बालीबेटामध्ये नृत्य पण आहे गायन आहे शिल्प आहे आणि चित्र पण आहे या सगळ्यांचा मिलाप आपल्याला त्या बालीबेटामध्ये पाहायला मिळेल. या बेटामध्ये भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणं म्हणजे या बेटांचा अपमान आहे. जे त्याहीपेक्षा अधिक हे बाली बेटाचं सौंदर्य आहे. लाख मोती म्हणजे लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे बाली बेट आहे. अभंग म्हणजे न भंगलेला न तुटलेला जे एखाद्या ते गळ्यातली माप तुटल्यानंतर त्याचे जसे काही फुटतात त्याची बारीक चुरा होतो काही मणीही तसेच राहतात तसं हे बाली बेट आहे की तो अभंग राहिलेला आहे. जे इंडोनेशिया आपल्या गोव्याच्या राज्याएवढ्या असणारं हे बाली बेट त्याच्यामध्ये असणाऱ्या नृत्य गायन शिल्प आणि चित्र या विविध ललित कलांमुळे हे उदयाला आलेलं आहे. भारतीय संस्कृतीची ओळख आपल्याला बाली बेटावर गेल्यानंतर पाहायला मिळते आणि एक प्रकारचं निसर्गानं भरभरून असं दान या बेटाला दिलेलं आहे. आता लेखक निघाले बघा जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे लक्षात घ्या. रात्री 11 सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो निघालो म्हणजे निघालो म्हणजे मी नाही निघालो लेखक निघाले आणि मध्यरात्री बाली मधल्या देन पसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरले. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला तुम्हा उभयतांचे अधिक मनःपूर्वक स्वागत. आता लेखक निघाला कुठून निघाला आहे जकार्ताहून निघालेला आहे. जकार्ता काय आहे तर ही इंडोनेशियाची राजधानी आहे. बालीबेटाकडे जाणाऱ्या विमानामध्ये लेखक बसलेले आहे. मध्यरात्रीच्या वेळेला तो बालीमध्ये असणाऱ्या जवळपास बालीबेटाकडे विमान जात नसेल इथं जवळपास असणाऱ्या देन पसार गावच्या चिमुकल्या लहानशा विमानतळावर लेखक उतरला. आता बालीबेट असा आहे की या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांची श्रोत्यांची किंवा पर्यटकांची बालीबेटाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. कुठल्याही राज्याचा विकास प्रगती अधिक प्रमाणात करायची असेल किंवा
पर्यटन आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये बघा तुम्ही कोकणाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते पण तिथे जे असते पर्यटन खाते टुरिस्ट खाते हे तत्पर असते म्हणजे लोकांच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यांचं असतं गुजरातला जा गोव्याला जा किंवा मुंबईला जरी गेला तर मुंबईमध्ये सुद्धा टुरिस्ट खाते सुद्धा आपल्याला हे तत्पर दिसेल कारण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे इथले चलन वाढत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार वाढतात आणि बऱ्याच लोकांच्या हाताला तिथं काम मिळतं मग कुठल्या ठिकाणच ज्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य भरलेलं आहे त्या ठिकाणी टुरिस्ट खाते त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते आणि येणाऱ्या लोकांची सोय व्हावी याची जबाबदारी तिथलं हे टुरिस्ट खाते घेत असते बॉलिवूडला सुद्धा त्याला अपवाद नाही बरेच जण तिथे भेट देणारे आहेत लेखक आपल्या पत्नीसोबत जात असल्यामुळे तो कायद्या सुरुवातीला जकार्ताहून निघाला आणि विमानाने तो आला कुठपर्यंत देन पसार गावच्या छोट्याशा विमानतळावर तिथे टुरिस्ट खाते एकदम तत्पर आहे म्हणतो लेखक का मी कोण आहे मी म्हणजे लेखक आहे हा लेखक येणार आहे त्यांना कळल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हा उभयतांचं म्हणजे श्री व सौ यांचं मनपूर्वक त्यांनी स्वागत केलेलं आहे विमानतळावर उतरल्याचं दोघांचंही त्यांनी स्वागत केलं आता देन पसारून बालीला देण्यासाठी त्यांनी छोटीशी गाडी केली त्या गाडीमध्ये बसून लेखक चाललेला आहे काय होतं बघा मध्यरात्रीची वेळ किर्ण जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काढत निघाली होती भोवती माडांच्या राया मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंसा मोटारच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई आता देनपसा विमानतळावर उतरल्यानंतर छोट्याच्या गाडीमध्ये बसून लेखक त्याची पत्नी निघाली वर्णमानाचा रस्ता आहे मध्यरात्रीची वेळ आहे गाडीच्या उजेडात प्रकाशामध्ये जे काय लेखकाला दिसत होत त्याच्यात त्यांना अंदाज काढत होता की आपली गाडी ही किरण दाट झाडांच्या वस्तीतून जात आहे हे त्याच्या लक्षात यायचं सभोवताली माडांच्या राया नारळाची झाड मधूनच झापांची छपरे म्हणजे छपरं असलेली झोपड्या दिसायच्या मोटारच्या दिव्यांच्या प्रकाशात त्या दिसून नाहीसे व्हायचे म्हणजे गाडी जशी पुढे जात असे तसं गाडीचा प्रकाश एखाद्या ठिकाणावर पडला की तिथलंच तेवढं त्याला दिसायचं नारळाचे झाड उतरत्या छपराची घर छोट्याशा झोपड्या त्याला दिसायचे तेवढ्यात काय झालं माझ्या शेजारी असलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हो वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती आणि लेखक आणि त्याची पत्नी यांच्या शिवाय आणि इतरही पर्यटक होते त्या सगळ्यांना घेऊन जाणारी गाडी होती लेखक त्या अंधारा रात्री सुद्धा गाडीच्या प्रकाशामध्ये जेवढं काय आपल्याला दिसतंय किंवा ते काय दृष्टिक्षेपात पडेल त्याचा आनंद घेत होत तसंच इतर पर्यटकही होते पण त्यात एक अमेरिकन म्हातारी होती तिनं काय म्हणली हो वंडरफुल म्हणजे वाव किती सुरे किती चांगलं असं त्यानं म्हणायला सुरुवात केली एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किरण झाडेतून वाट काढत आमची सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली जे एक दीड तासाचा प्रवास झाल्यानंतर लेखकाची गाडी ही किरण झाड दाट झाडेतून रस्ता काढत 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 पुढं त्याच्या निश्चित जिथं त्याला पोहोचायचं होतं त्या ठिकाणी गेली कुठे गेली तर सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे ती जाऊन थांबली गाडी लेखक उतरला त्याची पत्नी इतर पर्यटक उतरले बरं कोणीतरी आल्याबरोबर तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले स्वागत कक्ष असतं त्या ठिकाणी तिथल्या रात्रीचा दीड दोनचा सुमार असेल पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते आता बघा आपण काय करतो
साजिकच बघा, मध्यरात्रीच्या वेळेला तर आपल्या घरी कोण आलं तर आपण डोळ्याला ताण येतो, एवढ्या उशिरा कोण आलं, काय झालं, कसं झालं बघतो. किंवा संध्याकाळी आपण बाहेर फिरायला चाललो तर एखाद्या लॉजला आपल्याला थांबायचं वेळ आली तर तिथल्या व्यक्तीला जाऊन उठवावं लागते, बाबा उठले आम्हाला रूम आहे का नाही म्हणावं लागतं. बालेगावात तसं नव्हतं. देन पसार या छोट्याशा विमानतळावरून लेखक ज्यावेळेस बालीबेटाकडे निघाला, किर्र दाट झाडीतून लेखकाची गाडी ही सागर बीच हॉटेलच्या टुंडार बंगली पुढे आली. लेखकाला वाटले की जसं आपल्याकडचं वातावरण आहे किंवा जशी परिस्थिती आहे, कारण वेळ काय खूप झालेली होती, रात्री ते 1.5-2 वाजले होते आणि एवढ्या अपरात्री कोणी तर असेल असा विचारही लेखकाच्या मनात आलेला नव्हता. पण झालं प्रत्यक्षात वेगळंच, कारण त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले जे काय तरुण तरुणी होते त्यांनी अतिशय आनंदाने हसत मुख सर्व पर्यटकांचं, लेखकाचं आणि त्याच्या पत्नीचं स्वागत केलं. लेखकाला आश्चर्य वाटलं, कारण एवढा उशीर होऊन सुद्धा इथल्या काम करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर यत किंचितही म्हणजे जरासाही डोळ्यावर कसलाच ताण दिसत नव्हता याच त्यांना विशेष वाटलं. म्हणजेच सुरुवातीलाच लेखक काय म्हटला होता की बाईतले टुरिस्ट खाते खूप तत्पर आहे, त्याचा प्रत्यय लेखकाला इथं आलेला आहे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं स्वागत झालं आणि त्यांची रूम बुक असल्यामुळे तात्काळ त्यांना त्यांची रूम सुद्धा मिळाली. आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्यात दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. म्हणजे 5 मिनिटाच्याच अंतरानं लेखक आणला गेलं, आपली रूम जी आहे ती रूम घेतली, चाळ्या घेतल्या आणि रूम मध्ये गेला. रूम मध्ये गेल्यानंतर काय झालं, एक तर उशीर झालेला होता, तेवढ्या रात्री काय करणार होता का काहीच नाही. गेल्यानंतर त्यांना काय केलं, तिथं घोरायला सुरुवात केली. घोरायला सुरुवात केली म्हणजे काय झालं, लेखक तिथं झोपला. म्हणजेच काय झालं की दिवसभराचा प्रवास करून ताण आलेला, थकवा आलेला होता आणि रात्रीचे 2 वाजून गेले असल्यामुळे रूम मध्ये गेल्यानंतर लेखक झोपला. आणि लेखकाचं झोपणं असं होतं की झोपत असताना त्याला घोरायची सवय होती, त्याचं घोरणं सुद्धा लेखक बालीबेटानं ऐकलं असेल असं लेखकाला म्हणायचं आहे. म्हणजे तिथं म्हणतो की रे बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. पहाटे लवकर राग आली, बाहेरच्या ओटीवरून पाहतो तर दारात समुद्र, त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. आता लेखकाला सकाळी लवकर उठायचं होती, उठून इकडे तिकडे रूम मध्ये पाहतोय किंवा एखादी दार किंवा गॅलरी मध्ये बघतो तर काय त्याच्या दारात समुद्र दिसला आणि त्या समुद्रामध्ये कोळ्यांच्या लहान लहान होड्या, चित्र जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की मासेमारीला निघाल्या होत्या आणि त्या ओटीबोटच्या अंगणात म्हणजे त्या गॅलरी मध्ये मी म्हणजे लेखकानं फिरायला सुरुवात केली. जे लेखकानं सांगितलं होतं की इंडोनेशियामधलं असणारं बालीबेट, त्या बालीबेटामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कला आणि कशा पद्धतीने लेखक इथपर्यंत पोहोचला आणि पोहोचत असताना त्या गाडीने प्रवास करत असताना काय काय त्यांना पाहिलं याचं वर्णन आपल्या इथे दिलेलं आहे. यासोबतच बालीबेटामध्ये असलेले टुरिस्ट खाते किती तत्पर आहे आणि तिथं असणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने अपरात्री सुद्धा त्याचं स्वागत कसं केलं याविषयी माहिती त्यांना दिलेली आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे, सकाळी उठल्यानंतर लेखकानं समुद्र किनारा पाहिला, लहान लहान झाड पाहिली आणि त्या पोटी पुढल्या अंगणामध्ये लेखक फिरायला सुरुवात केली. इथपर्यंतचा भाग लक्षात घ्या, वाचन करा, समजून घ्या,
dan tercabar apa? Kunang dan nyaman.